नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी साल्ला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत पावसाळ्यामध्ये ऊस पिकाची वाढ कायमस्वरूपी कशा पद्धतीनं चालू ठेवायची तर मित्रांनो हे जे काय आपण आज ऊस पिकाच्या वाढीबद्दल पावसाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची तर ही काळजी घेत असताना काय गोष्टी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ह्याबद्दल बरेच शेतकरी जागृत नाहीत तर हे पावसाळ्यापूर्वी त्याचबरोबर पावसाळा चालू होण्यापूर्वी आपण शेतामध्ये जी काय खतं देतोय तर ती खतं कोणत्या पद्धतीने देतोय कोणती दिली पाहिजेत त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपण ऊसाची पावसाळ्यामध्ये जोमदार वाढीसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर त्यासाठी ह्या महत्त्वाचा घटक आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवत आहे तर हे मित्रांनो आहे एक वेस्टीज कंपनीचं ॲग्री एटी टू नावाचं प्रॉडक्ट तर हे प्रॉडक्ट मी कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही पण ह्याचा रिझल्ट अतिशय छान आहे मी स्वतः वापरतो आहे आणि आज मी तुम्हाला एक डेमो म्हणून त्याचबरोबर स्वतःच्या शेतामध्ये दे। डेमो म्हणूनसुद्धा हे वापरत आहे आणि यापूर्वी वापरलेलं पण आहे पण त्याचा प्लॉट हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वापर केलेला आहे तर त्याचा प्लॉटही तुम्ही तुम्हाला दाखवत आहे तर हे आहे वेस्टीज कंपनीचं टू तर हे टू काय काम करत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे टू असं काम करत आहे की आपण जे काही ऊस पिकाला ऊसाची बाळबांनी अगोदर जी काही खतं दिलेली आहेत त्याचबरोबर आपण स्प्रे करून दिलेली खतं त्याचबरोबर जमिनीत यापूर्वी गाडलेली खतं जमिनीमधील जी काही आहे असणारे जीवाणू तर हे सगळी खतं त्या ऊस पिकाच्या मुळ्यांना पुरवठा करण्याचं कामकाज करत आहे त्याचबरोबर मुळी चोका होऊन देत नाहीत दूर अंतरावरचे जे काही ऊस पिकाच्या खोडापासून जे काही खतं आहेत तर ते आपण जर ज्यावेळेस पाणी देतो किंवा पाणी जर दूषित असेल तर ते पाणी पाण्याचं पी, 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 पी एच मेंटेन करण्याचं कामकाज करत आहे आणि हा पी एच जी काय आपली पिकं आहेत फळबागा आहेत तर ह्यांच्यासाठी हा पी एच सहा ते सातच्या रेशिओमध्ये असणं गरजेचं आहे आणि कितीही पाऊस असू द्या त्याचबरोबर गढूळ पाणी असू द्या तर अशा वेळेस जर आपण जर शेतामध्ये हे ॲग्रे नावाचं जर प्रॉडक्ट आपण जर वापरलं तर हे वापरायचं कसं ते हे मी पुढं सांगत आहे तर हे जर आपण वापरलं तर ह्याच्यामुळं आपली जी काही बॅक्टेरिया आहेत म्हणजे जीवाणू आहेत तर हे जी जीवाणू ऊस पिकाला मुळ्यांद्वारे पुरवायचं कामकाज ह्या ॲग्रे माध्यमातून होत आहे आणि त्यामुळं आपली जी काही जमिनीमध्ये गाडलेली खतं आहेत तर ती खतं या ॲग्रे टोटोच्या माध्यमातून पिकाला मुळापासून ते थेट शेंदेपर्यंत पुरवठा करण्याचं कामकाज हे ॲग्री एटी टू प्रोडक्ट करत आहे त्यामुळं आपल्या पिकाची महिन्यातून एक अर्धा लिटर जर आपण एक एकरासाठी जर हे प्रमाण वापरलं तर अतिशय चांगला रिझल्ट आहे त्यामुळं आपल्या ऊस पिकाची जोमदार वाढ होते त्याचबरोबर जी काही जमिनीमध्ये गाडली गेलेली खतं आहेत त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब आहे तर तो आ, पिकाला लागू होण्यास मदत होते त्यामुळं पिकाची आपल्या जोमदार वाढ होते आणि निरोगी राहण्याचं प्रमाण आपल्या पिकाचं चांगलं होतं तर त्याच्याबरोबर आपण हे नुसते सोबत जर आपण ॲग्रिएट्यटू कुठल्याही खताबरोबर औषधाबरोबर घेऊ हो शकतो पण याच बरोबर आपण जर वेस्टीज कंपनीचं हे जर ॲग्री ह्युमिक नावाचं आहे हे एक प्रॉडक्ट आहे तर हे ह्युमिक ॲसिड आहे तर हे ह्युमिक ॲसिड सहा टक्क्यातील आहे तर ह्याच्यामध्ये सहा टक्केतील तर ह्याच्यामध्ये ॲसिड जे आहे तर ते ह्युमिक ॲसिड सहा टक्क्यातील आहे बाकीच्या कंपन्यांचे जे आहेत ते अठ्ठ्याण्णव टक्केमध्ये असते पण हे सहा टक्क्यातील ह्युमिक जे आहे तर अतिशय पिकासाठी उत्कृष्ट आहे जास्त देण्याची काही गरज नाही ते आता कंपनीने काय बनवलं असेल ते आपल्याला सांगता येत नाही पण ह्याचा एक रिझल्ट आपण एक सर्व शेतकरी बांधवांसाठी एक डेमो म्हणून आपल्याला हा भेटलेला आहे तर ह्याच्या माध्यमातून हा जो काही आपण प्लॉट येणार आहे उसाचा तर हा उसाचा प्लॉट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ह्याच्यामध्ये ॲग्रिएटेटू आणि ह्युमिक ॲसिड वापरलं होतं तर ह्या ह्युमिक ॲसिडमुळं आपल्या जमिनीमधील जे काही पांढऱ्यामुळे आहेत उसाच्या तर ह्या ऊसाच्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढवण्याचं कामकाज हे ह्युमिक ॲसिड करत असतं त्यामुळं ह्युमिक ॲसिडमुळं आपण जी काही पिकाची वाढ आहे तर ती पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पिकाची वाढ आपण कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी हे ॲग्रीह्युमिक नावाचं हे जे काही प्रॉडक्ट आहे तर हे वापरत आहे तर आज मी तुम्हाला प्रत्यक्ष ॲग्रुह्युमिक आणि ॲग्री एटी टू हे जे काय आहे ते आपण प्रमाण वापरायचं अर्धा लिटर ॲग्रीह्युमिक आणि अर्धा लिटर एग्री एटी टू हे आपण एक एकरसाठी दोनशे लिटरच्या बॅलरमधून ठिबक सिंचनच्या सहाय्याने देणार आहे तर ते कसं द्यायचं आहे शेतकऱ्यांसाठी एक कंपनीच्या माध्यमातून थोडं एक कॉस्टली जरी असलं तरी पण ह्याचा रिझल्ट अतिशय एक महिनाभर एक प्रत्येक पावसाळ्या ते पावसाळ्यामध्ये किमान दोन ते तीन वेळेस जर आपण सोडलं तर किमान एक ते सव्वा महिन्याच्या फरकाने आपण जर हे जर दिलं तर ऊस पिकाची वर्षभरामध्ये तीस ते पस्तीस कांड्यावर वाढणारी जी काही संख्या आहे तर ती कायमस्वरूपी टिकून राहते त्याचबरोबर ऊसाच्या पेऱ्यामध्येही वाढ होते तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा जो काही ऊस आहे तर तो कापणीस लवकर येतो त्यामुळं एक बारा महिन्यामध्ये ऊस कापणीस येतो शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं शेतकऱ्याने तर ह्या ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री ए टू टूच्या माध्यमातून आपण ऊसांची जी काही जाडी आहे त्याचबरोबर वाढ आहे तर ती आपण मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे वाढवण्यास मदत कर होऊ शकते तर मित्रांनो आता आपण या ॲग्री ह्यूमिक आणि हे जे काही प्रॉडक्ट आहे तर हे आपण दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये असे टाकणार आहे तर तत्पूर्वी बघा हा हा बॅलर आहे तर ह्या बॅलरमध्ये आपण टाकताना अगोदर पाण्याचा पी एच मेंटेन करण्यासाठी आपण हे ॲग्री ह्यु ॲग्री एटीटू टाकत आहे तर हे ॲग्री टू आपण एकरी अर्धा लिटर अर्धा लिटर टाकत आहे तर ह्याच्या माध्यमातून आपणास पूर्णपणे जे काही औषध आहेत त्याचबरोबर अशा पद्धतीनं आपण हा टाकत आहे तर हे जे काही पाण्याचं पी एच मेंटेन करण्याचं कामकाज करत आहे त्याचबरोबर पाण्याचं पी एच मेंटेन करू नये जे काही आपण जमिनीमध्ये गाडलेली खतं आहेत तर ते खतं मुळांद्वारे पुरवठा करण्याचं कामकाज करत आहे तर ते आपण आता हे पाण्यामध्ये ओत आहोत तर अशा पद्धतीने त्याला ओतायचं आहे एकरी अर्धा लिटर ह्या जो ऊस उस, उसासाठी प्रमाण आहे हे पूर्णपणे आपल्याच वतायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघा तर ऊसाच्या जोमदार वाढीसाठी आपण हे वापरत आहोत हे झालं ॲ ॲग्रिएटेटो का तर ह्याच्या मग जम... जर आपण हे ॲग्रिएट्युटू वापरलं नसतं नुसतं ह्युमिक ॲसिड जर वापरलं नसतं तर आपल्या पाण्याचा पी एच मेंटेन झाला नसतं तर त्यासाठी आता इथून पुढे आपल्याला एक ॲग्रिएट्युटू टाकल्यानंतर आपण असं ॲग्रीह्युमिक टाकायचं आहे का तर ॲग्रीह्युमिकच्या माध्यमातून जी काही मुळ्यांची संख्या आहे तर ही मुळ्यांची संख्या कायमस्वरूपी वाढीसाठी आणि भरपूर जर मुळ्यांची संख्या वाढली तर पावसाळ्यामध्ये ऊस पडण्याची शक्यता दाट असते त्यामुळं कितीही वारा आणि पाऊस आला तरी काही वेळेस ऊसाचे वजन वाढल्यामुळं ऊस तर ते हे जर वापरून असे ऊस पिकामध्ये जर वापरलं तर ह्याच्या माध्यमातून ऊस पडत नाही त्याचबरोबर मुळ्यांची संख्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढते तर अशा पद्धतीनं आपण ऊस पिकाला अर्धा लिटर ॲग्रिएटिटू आणि अर्धा लिटर फ्युमिक ॲसिड वापरलेला आहे तर मित्रांनो ह्या वापराबद्दल जी काय ऊसाची जाडी आहे त्याचबरोबर ऊसाचा पेर आहे त्याचबरोबर मुळ्यांची संख्या आहे आणि मुळ्या खोलवर नेण्याचं कामकाज करत आहे त्याचबरोबर आपला जर ऊस शेता शेतातील आपला ऊस जर पडला तर काही वेळेस वजन घटण्याची शक्यता असतं त्यामुळं कायमस्वरूपी ऊस खाडा ठेवण्यासही ह्या औषधाच्या माध्यमातून आपल्या स शेतामध्ये एक चांगलं कामकाज होत आहे त्यामुळं जर शेतकऱ्यांनी जर ऊस पिकामध्ये एक ते सहावा महिन्यातून ॲग्री एटी टू आणि ॲग्री ह्युमिक जर वापरलं तर निश्चितच शेतकऱ्यांना एक एकरी शंभर टनापर्यंत ऊसाचे उत्पादन मिळू शकतं त्यामुळं ऊसांची संख्या त्याचबरोबर फुटव्या फुटव्यामध्येही वाढ होते तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एक ॲग्री एटी टू एक अर्धा लिटर आणि ॲग्री ह्युमिक एक अर्धा लिटर असं एकरी प्रमाण आहे तर हे प्रमाण एक एक ते सहावा महिन्याच्या फरकाने पावसाळ्यामध्ये वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं ऊस पिकाची पावसाळ्यामध्ये काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर काही तुमच्या शंका असतील तर त्या शंका आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा निश्चितच शंकांचं निरसन केलं जाईल पुढील व्हिडिओपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान